नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पाठीमागे कांदा लागवड सुरू आहे आणि याच्यापूर्वी तुम्हाला बेड कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। साधारण 3.5 फूट रुंदीचे जे बेड आहेत ते आपल्याला तयार करायचे आहे। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, लेट खरीप कांदा आपण लावताना आपल्याला बेसल डोस करणं एकदम गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या रोपांची शेटिंग होईल, जोमदार वाढ लगेच सुरू होईल आणि आपल्याला कमी दिवसामध्ये उत्पादन काढायला मदत होईल। याचं कारण आहे की सध्या पर्जन्यमान कमी आहे, कमी पाण्यामध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर बेसल डोस करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। आणि सामान्यपणे आपण कोणता बेसल डोस करू शकतो याविषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, कांदा खत व्यवस्थापन करताना बेसल डोसला आपण महत्त्व दिलं पाहिजे, कारण की आपला लेट खरीप कांदा आहे, मग जोमदार वाढ, मुळांची सेटिंग यासाठी आपल्याला काय करता येईल आणि पुढचे 80 ते 90 दिवस आपल्याला पोषण चांगल्या प्रकारे कसं ठेवता येईल यासाठी आपल्याला बेसल डोस करायचा आहे। मी आज अगदी सामान्यपणे केला जाणारा बेसल डोस सांगणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना जर या गोष्टीबद्दल माहिती नसेल तर त्यांना माहिती होईल आणि त्यांनाही उत्पादन चांगल्या प्रकारे येईल। तर आपण सुरू करूया की कोणते खतं दिले पाहिजे। जर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये मिळणारं जे 10-26-26 आहे याची निवड जर तुम्ही करणार असाल तर ते 100 किलो तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला 25 किलो MOP IPLचा तो घ्यायचाच आहे। लवकर देण्याचं कारण म्हणजे त्याच्यामधला जो पोटॅश आहे तो उशिरा उपलब्ध व्हायला सुरुवात होतो आणि उशिरापर्यंत टिकतो, त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला MOP देणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर सिलिकॉन पावडर असेल, मायक्रोरायझा असेल, हा एक उत्तम पर्याय आहे की आपल्या रोपांचं जे रूट झोन आहे त्याचं नेटवर्क बनेल आणि आपल्या रोपांना जे जे सूक्ष्म अन्नद्रव्य गरजेचे आहे त्याचं वहन करून नेईल, असं मायक्रोरायझाचं काम आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जर बुरशी उपद्रव करत असतील तर तुम्हाला WDG फॉर्म्युलामधलं उपलब्ध असलेलं जे सल्फर आहे त्याचाही डोस आपल्याला या बेसल डोस मार्फत आपल्या जमिनीमध्ये द्यायचा आहे, जेणेकरून आपलं कांदा पीक जे आहे ते उत्कृष्ट प्रकारचं येईल। शेतकरी मित्रांनो, 10-26-26 घेतल्यानंतर मी तुम्हाला तर सांगितलं, पण तुम्ही जर 1846 हे जर निवडत असाल तर ते देखील 100 किलो, पण त्याबरोबर तुम्हाला 50 किलो MOP घेणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे पोटॅशची पूर्तता होईल। आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅश आहे पण ते अवेलेबल होत नाही, याच्यासाठी आपल्याला वरतून MOP देणं खूप गरजेचं आहे, किंवा तुम्ही दरमहा PSB आणि KMB प्रति एकर 2 लिटर देऊ शकतात, ज्याच्याने सुद्धा स्फुरद आणि पालाश भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होते। फॉस्फरसचं काम आहे तुमच्या कांदा पिकाची मान बनवणे, फुटवे चांगले काढणे। आणि शेतकरी मित्रांनो, पोटॅशचं जे काम आहे, तुमचा जो कांदा आहे त्याचा रंग, आकार, वजन, चमक हे वाढवायला ते मदत करतं, त्याच्यामुळे गुणवत्तापूर्ण कांदा आपला तयार होतो। तर अशा प्रकारचं सामान्यपणे तुम्ही खत व्यवस्थापन करायचं आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन यायचा प्रयत्न करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी हे जो बेसल डोस सांगितला तो नक्की आवडला असेल, त्या पद्धतीने करून तुम्ही उत्पादन वाढवाल। आणि जर आज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये। नमस्कार।